डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागात यश परिपरांस्पनचा इंटरव्ह्यू कसा घेणार याचं फोनवरून प्लॅनिंग करत असतो. तो फोन कॉल समीरही ऐकतो. तो यशला त्याने हा काय पोरखेळ मांडला म्हणून विचारतो. त्यावर यश तो परी आणि नेहाचं आयुष्य सिक्युअर करतोय. परीला जर परांस्पे आवडले तर नेहा लग्नासाठी तयार होईल आणि मग त्यांचं आयुष्य नीट होईल, सुरळीत होईल असं म्हणतो. पण समीरला हे अजिबात पटलेलं नसतं. इथे परी इंटरव्ह्यू साठी प्रश्न काढत असताना नेहा तिथे येते आणि ती भाड्याने घर शोधून तिथेच राहणार असल्याचं म्हणते. तेव्हा काकांना परीने परांजपेंना पसंत केलं की नेहा आणि त्यांचं लग्न होईल आणि मग सगळं नीट होईल असं म्हणतात. इथे परांजपे परीने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं कसं उत्तर द्यायचं याची तयारी करत असतात. मग ते काकूंना फोन करून परी साधारण कसे प्रश्न विचारेल अशी चौकशी करतात. तेव्हा काकू त्यांना साधारण ती माझे लाड कराल ना, आईला खुश ठेवाल ना असेच प्रश्न विचारेल म्हणतात. ते ऐकून परांजपे खुश होतात आणि फोन ठेवून लग्नानंतर ह्या पुरीला हॉस्टेलमध्ये पाठवून देणार असं म्हणतात. इथे सिम्मी पैसे मोजत असताना मैथिली तिथे येऊन तिने शेफालीचा नंबर मिळवून दिला म्हणून सिम्मीकडे पैसे मागते. पण सिम्मी तिला एकही रुपया मिळणार नाही म्हणते. तर दुसरीकडे परांजपे ही नेहाच्या बहिणीला बोलवून त्यांचं लग्न यशमुळे होतंय त्यामुळे यापुढे त्यांची गरज पडणार नाही म्हणत त्यांच्या हातावर लग्नाचे पेढे ठेवतात. मग यश आणि परांजपे नेहाच्या घराबाहेर थांबून ती बाहेर पडण्याची वाट बघत असतात. तेव्हा परांजपेंच्या मनात त्यांनी नेहमी त्यांना हवी असलेली गोष्ट मिळवलीये पण नेहाला मिळवण्यासाठी खूपच वाट बघावी लागतेय असं म्हणतात. मालिकेच्या आगामी भागात परी परांजपेंचा इंटरव्ह्यू घ्यायला बसते. ती त्यांना किती कमवता असं विचारल्यावर परांजपे महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो असं म्हणतात. पण बाहेरून यश त्यांना फोनवर प्रॉम्प्ट करत असतो. तो त्यांना परीला पटेल कळतील अशी उत्तरं द्यायला सांगतो. तर परीच्या एक एक प्रश्नामुळे परांजपेंना चांगलाच घामही फुटतो. परीचे काय काय प्रश्न असतील, परांजपे त्यामध्ये पास होतील का हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा माझी तुझी रेशीम गाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.